आकाशवाणी औरंगाबाद वैभव जोशी ठळक बातम्या देत आहे. जम्मू काश्मीरमध्ये आज पंचायत निवडणुकीत पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. जम्मूच्या 7, काश्मीरच्या 6 आणि लडाखच्या 2 जिल्ह्यात मतदान होत असून त्यादृष्टीनं सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 536 सरपंच पदांसाठी थेट निवडणूक होत आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदान झाल्यावर लगेचच मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील. मतदान निर्भय आणि शांत वातावरणात व्हावं यासाठी मतदान केंद्र परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आज औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून या भेटीत ते विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. औरंगाबाद नजीकच्या सावंगी, नायगाव, गणोरी, किनगाव, कन्नड ते शिऊर बंगला, येवला शिऊर बंगला रस्त्याच्या कामांचं भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यात केवाडिया गावाजवळ उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला लवकरच विमानसेवा तसंच रेल्वेनं जोडलं जाईल असं गुजरात सरकारनं म्हटलं आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल दिल्लीत भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना भेटून याबाबत चर्चा केल्याचं एका सरकारी पत्रकात म्हटलं आहे. नर्मदा जिल्ह्यातल्या राजपिपला शहरात लवकरच विमानतळ उभारण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीच्या वारीकरता पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातून 1200 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. यापैकी मराठवाड्यातून 225 तर मुंबई आणि कोकणातून जवळपास 750 बसेस सोडल्या जाणार असल्याचं राज्य परिवहन महामंडळाकडून कळवण्यात आलं आहे. नांदेड विभागातून 2 विशेष रेल्वेगाड्याही पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ पंचायत समितीनं 719 बंधारे बांधत कालचा दिवस हा बंधारा दिन म्हणून साजरा केला. कुडाळ तालुक्यातले सर्व बंधारे लोकसहभाग आणि श्रमदानातून बांधले आहेत. एकाच दिवसात 719 बंधारे बांधणारी कुडाळ ही एकमेव पंचायत ठरली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमच्यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.